हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एमएच हिरो फॅट ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, मी सध्या आहे छोटूदाच्या गॅरेजवर। तुम्ही ते बघू शकता, मी सध्या आलेलो आहे छोटूदाच्या गॅरेजवर। कारण मित्रांनो, आपली रिक्षा जी आहे ती ऑइल खात होती। कृपया चेक केलं तर ऑइल जे आहे ते जरा जास्त रिक्षा जी आपली खात होती। त्यामुळे आपल्या रिक्षाचं काम करायचंय। बघूयात काय काम निघाले। मला वाटतंय ब्लॉकचंच काम निघाले। छोटूदाला विचारलं पण की ऑइल खाते म्हणजे ब्लॉकचं काम निघालेलं आहे। तर मित्रांनो, हे जे ऑइल गाडीने खाऊ नये आणि असं काय काम निघू नये त्यासाठी काय करता येईल ते बघूयात। तर मित्रांनो, रिक्षाला घेऊन झालेला आहे, 2.5 वर्षाच्या वरती टाइम झालेला आहे आणि आता भरपूर वेळ झालेला आहे। त्याच्यामुळे आता गाडीचं जे काम आहे ते हळूहळू निघायला स्टार्ट झालेलं आहे। बघूयात आता, तर ऑइल खात आहे गाडी, ब्लॉकचं काम निघालेलं आहे। तर मित्रांनो, गाडी खोलायला चालू केलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। पूर्ण इंजन खोलायला लागेल तेव्हा समजेल काय झालंय। सध्या तर स्टार्ट केलेली खोलायला गाडी, कुठेही जाऊ नका, बघत राहा पूर्ण व्हिडिओ, समजेल किती खर्च वगैरे येणार आहे आपल्याला गाडीला व्यवस्थित करायला। ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या इंस्टाग्राम आयडीवर नक्की मला फॉलो करा। पहिले सायलेन्सर खोलायला लागेल। तर मित्रांनो, ब्लॉक पिस्टनचा काम निघालेला आहे आपल्या गाडीचा, तुम्ही ते बघू शकता। आता इंजिन खोलायला चालू केलेलं आहे छोटूदाने। मग तर आजचा दिवस पूर्ण दिवसच लागेल। आज बघूयात काय काय झालेलं आहे। हे आहे मित्रांनो बजाज RE BS6 कंपनीचा रिक्षाचा काय हेड हेड खोलायला चालू आहे। बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे इंजन खोलायची प्रक्रिया चालू आहे। पिस्टन कुठं असते? ब्लॉक पिस्टन हे ब्लॉक आहे, पिस्टन आहे। हा हे मित्रांनो ब्लॉक तो आता काढलाय। ब्लॉक किती किंमत आहे आणि हे आहे पिस्टन। गाडीत काम करायचं होतं, ब्लॉक आणि पिस्टन। बघूयात काय काय केलंय। तर मित्रांनो, आता ते आलो होतो तीन बसवाला, तीन बसून झालेलं आहे हेडला। म्हणजे बघू शकता हेड, मी हेडला पिन बसून झालेलं आहे। आता जायचं छोटू दादाकडे गॅरेजला आणि चला आता जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता इथे हेडला जे पिन मारून आणलेले आहे आणि आता तुम्ही ते बघू शकता। आपल्याला नवीन ब्लॉक घ्यायचा आहे तर बघूयात नवीन ब्लॉकची किंमत किती आहे। तर मंडळी, तुम्ही आता बघू शकता आपण सर्व सामान जे घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता। आता ब्लॉक पिस्टन पण घेतलेलं आहे, हे इथे बघू शकता तुम्ही ब्लॉक पिस्टन याची। तर मित्रांनो बघू शकता क्लच प्लेट पण घेतले, क्लच प्लेट पण टाकायला लागतील। हल्लीच आपण क्लच प्लेट टाकल्या होत्या पण आता परत टाकायला लागतील। पॅकिंग घेतलेली आहे, ब्लॉक पिस्टन घेतलेलं आहे। खूप आज खर्च जास्त येणार आहे आणि आता सध्या धुवायला चालू आहे हेड। हा, जेवढं हे आपण याला क्लीन करू तेवढं ते चांगलंच आहे म्हणायचं आपल्यासाठी आणि गाडीच्या इंजिनच्या लाईफसाठी। त्यामुळे याला आता पेट्रोल टाकून एकदम स्वच्छ धुवून घ्यायचंय, स्वच्छ क्लीन करून घ्यायचंय आणि ते सध्या छोटूदा करत आहे, तुम्ही ते बघू शकता। आणि हे इकडे आता आपला जो ब्लॉक पिस्टन आहे तो गेलाच कामातून हवाला, आता नवीन टाकायला आपण नवीन घेतलेला आहे।
हाँ हे सर्व जे पार्ट आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इंजिन हे आतमधून किती स्वच्छ झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो किती क्लीन इंजिन झालेलं आहे. एकदम स्वच्छ इंजिन आपण धुवून घ्या. चेन बसवायला चालू आहे. टायमिंग चेन ही पण आत्ताच टाकलेली आपण, पण रिक्स नाही घ्यायची, थोडी डिले झाली होती त्यामुळे बोललो आता नवीनच टाकून घेऊ डायरेक्ट. ये देखो दोस्तों, अभी क्लच प्लेट का बिटार है, नया क्लच प्लेट लिया है पूरा. अभी नया क्लच प्लेट डालेंगे जो अभी गाड़ी का रनिंग जो थोड़ा फास्ट हो जाएगा. नहीं जैसा तो नहीं हो जाएगा, बट थोड़ा हो जाएगा फास्ट. नहीं जैसा ही हो जाएगा. क्या नहीं जैसा ही हो जाएगा? नहीं जैसा हो जाएगा फिर? नहीं यार, नहीं जितना तो पिकअप कभी नहीं लेगी गाड़ी. और लेगी तो देखते हैं ना. अभी ये क्या है, क्लच प्लेट है, एक वो क्लच प्लेट है, एक क्लच बेल है. क्लच बेल, इस बेल में क्लच प्लेट को डालेंगे कुछ इस तरह से. ये है मालिक, छोटू मालिक, जो रिक्शा का, टू व्हीलर का, सब गैरेज का काम करते, फोर व्हीलर, ट्रक, ब्रेक, सब उसका मैकेनिक का काम करते. मैं आपको बताना चाहूंगा, ट्रक का भी आता है ना काम आपको, खाली इधर जगह नहीं है लगाने के लिए, इसके लिए वो ट्रक का काम नहीं करते. ये तो सब आता उनको. ये अभी हो गया अपना क्लच प्लेट बिठाना, कुछ इस तरह से क्लच प्लेट बिठाया है. अभी हम बिठाने जाएंगे. क्या बिठाएंगे अभी इसके बाद? क्लच प्लेट के बाद कहाँ बैठाएंगे? क्लच प्लेट के बाद क्लच कवर बिठाएंगे, उसके बाद ब्लॉक बिठाएंगे, हेड बिठाएंगे, उसके बाद गाड़ी चालू करेंगे, साइड लेंगे मस्त एक लंबा बदला के ना. नहीं नहीं वो तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे रोशन प्रजापती, ते आहेत यूपी झारखंड. यूपी रे, झारखंड यूपी वेगळं आहे, झारखंड. अच्छा, फक्त यूपीचे आहेत आणि इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये खूप फेमस झाले आहेत. छोटू दादा या नावाने खूप फेमस झाले आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये. तर त्यांचा लुक तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे दिसतात, खूप क्यूट असे. पण त्यांनी लाखो रिक्षावाल्याच्या दिलावर राज्य केलंय, लाखो रिक्षावाल्यांचे मन जिंकले त्यांनी. कारण कारण काम यांचं खूप चांगलं असतं. तो दोस्तों, हम अभी खोलने जा रहे हैं ब्लॉक पिस्टन का बॉक्स, जिसकी प्राइस है 3,399. ये देखो दोस्तों, ये है ब्लॉक पिस्टन, ये बघा, ये आहे ब्लॉक पिस्टन ब्लॉक, जो खूप महाग आहे. 3,399 रुपये प्राइस आहे, बजाज कंपनी. ब्लॉकच्या मध्ये पिस्टन अनबॉक्सिंग झालेलं आहे. हा, ब्लॉक पिस्टन अनबॉक्सिंग झालेलं आहे आणि आता बाहेर काढलेलं आहे हा पिस्टन. तुम्ही बघू शकता मंडळी, हे आहे पिस्टन आणि हा ब्लॉक. 2.5 वर्षात आपल्या गाडीचा ब्लॉक पिस्टन गेला, आणखी बरंच काय जाणार आहे, बघूयात. चला आता बसवलाय. ऑइल खात असेल गाडी तर मित्रांनो ब्लॉक पिस्टनचं काम निघालं म्हणून समजायचा. तर आता बघू शकता ब्लॉक पसवायला चालू आहे. बघू शकता तुम्ही कसा काळजीपूर्वक ब्लॉक बसवायला चालू आहे. आणि जे आहे नवीन ब्लॉक घेतलाय, सुद्धा आणि आता टाकायला देखील, टाकलेला देखील चालू आहे टाकायला. बघू शकता अशा प्रकारे ब्लॉक बसून झालेला आहे. ही हेड पॅकिंग बसवायला चालू आहे, त्याला बॉन्ड लावून व्यवस्थित बसवावं लागेल आणि याच्यावरती हेड बसवायचं आहे. या हेडची पॅकिंग
अशा प्रकारे बसवायला चालू आहे. हा घेतला हेड आणि हे बघा अशा प्रकारे बसवायला चालू आहे हेड. बजाज BS6 रिक्षेचा हेड बसवलाय. आता सेटिंग वगैरे करून त्याची चेन बसवायची, टायमिंग चेन, त्याच्यानंतर फिटिंग वगैरे करून सर्व काम होऊन जाईल आपला. मित्रांनो काम आपले होत आलेलं आहे. जे ब्लॉक पिस्टनचं जे काम होतं ते आता होत आलेलं आहे. सध्या तुम्ही बघू शकता आता हेड पण बसून झालेले, सर्व बसून झालेले. आता फक्त हेडची सेटिंग पण करून झालेली आहे. आता फक्त हे फिटिंग करायचं बाकी आहे. हेड कवर जे आहे ते फिट करायचं बाकी आहे. त्याच्यानंतर आपलं जे आहे ते ब्लॉक पिस्टनचं काम होईल. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपले सर्व फिटिंग वगैरे झाली आहे. आता इंजन मध्ये ऑइल टाकायला चालू आहे. ऑइल आपण टाकतोय. तुम्ही बघू शकता येवल ऑइल आहे बजाज कंपनीचा HP. 2 लिटरचा डबा घेतलाय. तो आता ऑइल टाकायला चालू आहे आणि ऑइल टाकल्यानंतर सेल्फ मारून बघायचा आहे. आता आपल्या रिक्षाची जी आहे ती सर्व्हिसिंग पण पूर्ण चालू आहे. आता काम तर केलेलं आहे आपण एवढं सारं. मग आता सर्व्हिसिंग पण फुल सर्व्हिसिंग पण करून घ्यायची आहे. ऑइल बदललं, ऑइल फिल्टर पण बदललं, दोन्ही प्लग पण चेंज केले. तर मित्रांनो ब्लॉक पिस्टनचं काम फायनल झालेलं आहे आणि आता गाडी स्टार्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता गाडी स्टार्ट ठेवायची आहे. कमीत कमी 2 ते 3 तास ठेवावंच लागेल चालू गाडी. कारण नवीन ब्लॉक सिस्टम टाकला असल्यामुळे गाडी स्टार्ट करून ठेवावी लागेल. तर मित्रांनो आता आपण गाडी 4 तास गाडी चालू ठेवली होती. आता वाजले 8 आणि आता गाडीची ट्रायल घ्यायला चालू आहे. बघू शकता क्लच प्लेट वगैरे सर्व टाकलेले. गाडी एकदम जोरात पळत आहे. एकदम मोठी गाडीचं काम झालेलं आहे. आणि काम निघाल्यावर मित्रांनो खरंच खूप पैसे जातात. BS6 गाडी असल्यामुळे जरा जास्तच पैसे लागत आहेत. तर मित्रांनो टोटल खर्च झाला आहे आपला 7,800 रुपये टोटल खर्च झालेला आहे. तर ब्लॉक पिस्टनचं जर काम निघालं तर मित्रांनो एवढा खर्च होतोच. 6,000 पर्यंत खर्च होतोच. कधी कधी जास्त पण लागतात, कधी कधी कमी पण लागतात. जरा कामावरती डिपेंड आहे. जर क्लच प्लेट गेला असेल तर मग आणखीच जास्त लागतात. आपल्या पण क्लच प्लेट नवीन टाकल्यात तर आपल्याला टोटल खर्च तेवढा झालेला आहे. मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये.